आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत शिरगणोबा डेव्हलपर्स. पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ, हाती टाळविना मुकी हरिनामाचा अखंड गजर करत, पांडुरंगाच्या दर्शनासाठी थंडी ऊन वाऱ्याची तमानं बाळगता, गेली 19 वर्ष अखंडपणे वैकुंठवासी श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली सोपान काका देहूकर महाराज पंढरपूर यांच्या कृपाशीर्वादाने आणि हरिभक्त पारायण महादेव पाटील सागावकर यांच्या प्रेरणेने माघवारीसाठी साके तालुका कागल येथील हरिभक्त वारकर यांची पायी दिंडी आज पहाटे पंढरपूरला मार्गस्थ झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका सोसलेल्या आणि परिणामी आषाढी वारीसाठी बाहेर न पडू शकलेल्या ग्रामीण भागातील साके तालुका कागल येथील वारकऱ्यांच्या दिंडींनी आता माघवारीच्या निमित्ताने पंढरपूरची वाट धरली. दिंडीतील सहभागी वारकऱ्यांची संख्या दरवर्षी तुलनेत कमी असली तरीही नित्यनेमाने मजल दर मजल करीत ही दिंडी पंढरपूरकडे मार्गक्रमण करीत आहे. विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठलच्या जयघोषात साके तालुका कागल येथील दिंडी चालक हरिभक्त पारायण माजी उपसरपंच डॉक्टर श्री हिंदूराव बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाही आज गुरुवार 3 रोजी साके ते पंढरपूर पायी दिंडी उत्साहात टाळ मृदुंगाच्या निनादात विठ्ठलाच्या जयघोषात हरिनामाच्या गजरात माघवारी निमित्त विठ्ठलाच्या देवदर्शनासाठी दिंडी आज पंढरपूरला रवाना झाली. पहाटे काकड आरती करून विठ्ठल रुक्माई विना पूजन सरपंच सौ सुशीला पोवार डॉक्टर हिंदूराव पाटील माजी उपसरपंच सौ छाया पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शेकडो हरिभक्त आणि महिलांचा या पायी दिंडीमध्ये समावेश असून यंदा या पायी दिंडीचे 20वे वर्ष आहे. गुरुवार दिनांक 3 फेब्रुवारी 2022 ते शुक्रवार दिनांक 11 फेब्रुवारी 2022 रोजीपर्यंत सलग 9 दिवस अखंड हरिनामाच्या जयघोषात साके पट्टण कडोली जयसिंगपूर कळंबी कुची जुनोनी कमलापूर खर्डी या मार्गावरून दिंडी पंढरपूरकडे मुक्कामी विठ्ठल दर्शनासाठी पोहोचणारे दिंडीत गेली 19 वर्ष सहभागी असणारे वारकरी यंदाही सक्रिय सहभागी झाले आहेत. हरिभक्त पारायण रामचंद्र पोद्दार बाळासो पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पाटील मच्छिंद्र पाटील सचिन पाटील गणपती पाटील संतोष गौसे समाधान कोराणे बाळासो कृष्णा पाटील दगडू पवार यांच्या सहकार्याने दिंडी मार्गस्थ झाली. दिंडीमध्ये विनेकरी हरिभक्त पारायण तुकाराम बाळकू पाटील काकडा आणि हरिपाठ धनाजी जाधव सताप्पा पाटील आदींसह हरिपाठ मंडळ साके यांचा सहभाग आहे. महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी प्रतिनिधी सागर लोहार कागल. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा.